प्राध्यापक पोपळे सर जे आहेत इस्थापालन समितीचे अध्यक्ष, त्यांनी मला निमंत्रणासाठी फोन केला होता. त्यांच्याही कानावर मी सविस्तर भूमिका माझी त्या ठिकाणी मांडलेली आहे. वारंवार त्यांना पण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की मी या समितीच्या बैठकीला मी येणार नाही, कारण मी वारंवार तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळे विषय माहित आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार अशा ज्या काही अफवा सुरू आहेत, या अफवा कृपया थांबवा अशी माझी विनंती आहे सगळ्यांनाच. आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचं आहे हा निर्णय मी घेतलेला आहे आणि मी आजपासून कामाला लागलेलो आहे. हो, आज शिस्त पालन समितीची पुण्यात बैठक आहे, तुम्ही जाणार आहात. मला त्याचं निमंत्रण मिळालेलं आहे, पण ज्या विषया संदर्भामध्ये नेतृत्वाबद्दल माझे आक्षेप आहेत किंवा जे काही आमचं म्हणणं आहे, हे वारंवार मी राजू शेट्टी साहेबांना अनेक बैठकांमध्ये सांगितलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आमच्या अनेक वेळा मीटिंग झालेल्या आहेत. त्यांच्या कानावर हे सगळे विषय मी या अगोदर अनेक वेळा टाकलेले आहेत. त्यामुळं वारंवार तेच किती वेळा टाकायचं हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो. प्राध्यापक पोपळे सर जे आहेत इस्थापालन समितीचे अध्यक्ष, त्यांनी मला निमंत्रणासाठी फोन केला होता. त्यांच्याही कानावर मी सविस्तर भूमिका माझी त्या ठिकाणी मांडलेली आहे. वारंवार त्यांना पण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जे काही आमचे आक्षेप आहेत. आणि कालच मी त्यांना फोन करून कळवलं होतं की मी या समितीच्या बैठकीला मी येणार नाही, कारण मी वारंवार तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळे विषय माहिती आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, त्यामुळं मी येणार नाही. आणि ह्या ज्या काही सगळ्या या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार अशा ज्या काही अफवा सुरू आहेत, या अफवा कृपया थांबवा अशी माझी विनंती आहे सगळ्यांनाच. मला संघटनेत राहूनच शेतकरी चळवळीचं काम करायचं आहे. माझ्या दृष्टीनं शेतकरी हा माझा आत्मा आहे, शेतकरी हा माझा प्राण आहे आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचं आहे हा निर्णय मी घेतलेला आहे आणि मी आजपासून कामाला लागलेलो आहे. पालन समितीत तुमच्याबद्दल आज काय निर्णय होणार, काय बोलणं झालंय राजू शेट्टी साहेबांचं? नाही, राजू शेट्टी साहेबांच्या कानावर माझे जे काही आक्षेप आहेत किंवा माझी जी काही नाराजी आहे, महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांचं जे काही दुःख आहे ते सगळं मी मांडलेलं आहे. आणि हे काही माझे आक्षेप किंवा आमची नाराजी ही काही माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही आहे, संघटनेच्या हितासाठीच आहे, चळवळीच्या हितासाठीच आहे आणि महाराष्ट्रभर चळवळ कशी वाढेल या दृष्टीनंच आहे. आणि हे वारंवार त्यांच्या कानावर मी हे विषय टाकलेले आहेत, त्यामुळं पुन्हा पुन्हा रोज रोज तेच किती वेळा टाकायचं हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं जे काही आक्षेप आम्ही नोंदवलेले आहेत त्याच्या अगोदर हे 5 वर्षापासून सुरू आहे, त्यामुळं याच्यातला सकारात्मक निर्णय असेल किंवा जी काही अंमलबजावणी असेल ती त्यांनी करायची. आपण राजू शेट्टी साहेबांच्या कार्यशैलीवर काहीतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, नेमकं कुठं चुकतात राजू शेट्टी साहेब असं तुम्हाला वाटतं? असं आहे की हे सगळे विषय मी त्यांच्या समोर या 4-5 वर्षांमध्ये अनेक वेळा मांडलेले आहेत आणि जे काही आमचे सोबत काम करणारे बाकीचे लीडर आहेत त्यांच्याजवळ पण हे सगळे विषय मी मांडलेले आहेत. त्यामुळे त्यांना सगळं माहित आहे आमचं दुखणं काय आहे किंवा कार्यपद्धतीबद्दलची आमची नाराजी काय आहे ही त्यांना माहित आहे. आपण जे काही आक्षेप घेतले होते पक्ष नेतृत्वा संदर्भात, त्याच्यावर जर तोडगा नाही गेला तर आपली पुढची भूमिका काय असणार? नाही, मी सांगितलं ना की मला चळवळीत राहूनच काम करायचंय, शेतकऱ्यांचंच काम करायचंय आणि हा शेतकरी चळवळीचा झेंडा ताकदीनं पुढे न्यायचा आहे. महाराष्ट्रभर तरुणांची एक भली मोठी फौज उभी करायची आहे की या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या दबाव गटाला सरकार एका हाकेवर किंवा एका इशाऱ्यावर घाबरेल एवढी मोठी तरुणांची फौज मला येणाऱ्या काळामध्ये उभी करायची आहे. त्यामुळं रविकांत तुपकर इकडे जाणार, रविकांत तुपकर तिकडे जाणार, अमुक करणार, ढमुक करणार अशा ज्या काही काल्पनिक बातम्या काही ठिकाणाहून पेरल्या जातात, तर मला असं वाटतं थांबवलं पाहिजे. आणि मी पुन्हा सांगतो, मला संघटनेत राहूनच चळवळीचं काम करायचंय आणि ते मला नेतृत्वाने करू द्यावं प्रामाणिकपणे अशी माझी इच्छा आहे. स्वाभिमानीचे 2 गट पडले असं समजायचं? गटाचा विषय नाही, मी त्या दिवशी सांगितलं बैठकीमध्ये आणि आजही सांगतो की स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यामध्ये महाराष्ट्रातल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांचं योगदान आहे. अनेकांनी पोलिसांच्या लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत, अनेक जण तुरुंगात गेलेले आहेत, अनेकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे, सर्वस्व अर्पण केलेलं आहे चळवळीसाठी. अशा सगळ्याच कार्यकर्त्यांची ही संघटना आहे असं माझं मत आहे. आज आपण इस्थापालन समितीवर हजर राहिला नाही, त्यामुळे पक्ष संघटना आपल्यावर कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही, आपण सामोरे जाणार बघू काय होत आहे, त्यांची भूमिका काय ठरते त्याच्यानंतर मी पुढचं ठरवे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील ही एकमेव संघटना आहे असं मानलं जात, तुमच्या दुहीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं नाही का वाटत आणि त्यामुळे आपसातील वाद हा आपसातच मिटवून घ्यावा असं वाटत नाही का? नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हीच तर माझी इच्छा आहे. म्हणजे मी जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत, माझं जे काही म्हणणं आहे ते
रविकांत तुपकरला मंत्री करा किंवा रविकांत तुपकरला काहीतरी करा याच्यासाठी नाही आहे. माझं जे काही म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे. एका विशिष्ट टापूतल्या शेतकऱ्यांचं भलं न होता सर्वदूर इकडं विदर्भ मराठवाडा खान्देशमध्ये पण सोयाबीन कापूस कांदा ही पण पिकं याही पिकांसाठी मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे हीच माझी इच्छा आहे. शेट्टी साहेबांची भूमिका ही शेतकऱ्यांच्या अहितासाठी असं वाटतं तुम्हाला? नाही असं मी म्हणालेलो नाही, परंतु चळवळीची ताकद पूर्वी जशी होती त्याच ताकदीनं वाढली पाहिजे आणि चळवळ नेटानं वाढली पाहिजे या संदर्भातच माझे काही आक्षेप आहेत. तुम्ही 5 वर्षांपासून ते शिस्तपालन समिती समोरही हे मांडू शकता. तुम्ही एक तर्फे म्हणता की संघटनेमध्ये आहे, शिस्तपालन समिती समोर तुम्ही जाणार नाही, भूमिका कशी स्पष्ट करणार तुम्ही? नाही मी शिस्तपालन समिती समोर नाही, मी सगळ्यांसमोरच हे विषय माझे मांडलेले आहेत. आतापर्यंत लक्षात, मी आतापर्यंत हे सगळे विषय सगळ्यांसमोर मांडलेले आहेत. सगळ्यांना हे माझं माहित आहे, माझं काय म्हणणं आहे काय नाही, आणि एकदा नाही अनेक वेळा मांडलेले आहेत. वारंवार ते किती वेळा मांडायचे? नाही पण वाद मिटवण्यासाठी शिस्तपालन समिती समोर न जाण्याचं कारण काय? शिस्तपालन समिती समोर न जाण्याचं कारण काय? नाही माझं म्हणणं असं आहे की वारंवार ते मी मांडलेलंच आहे. मी वारंवार माझं म्हणणं अनेक वेळा मांडलेलं आहे. आता वारंवार किती वेळा तेच मांडायचं? यापुढे आपण राजू शेट्टी यांच्याच नेतृत्वात स्वाभिमानीमध्ये काम करणार आहात काय? यापुढे देखील आपण राजू शेट्टी यांच्याच नेतृत्वात काम करणार आहात? संघटनेच्या माध्यमातूनच चळवळीचं काम मी करणार आहे आणि ते मी करत राहणार आहे. माझ्या दृष्टीने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. राजू शेट्टींच्याच नेतृत्वात करणार आहात? प्रश्नच नाही, संघटना आमची सगळ्यांचीच आहे ना, आम्ही सगळे संघटनेतच आहोत, त्यामुळे त्याच पद्धतीने ते काम पुढे जाणार आहे चळवळीच्या माध्यमातून. राजू शेट्टीने असे म्हटले की तुम्ही जे मीडियासमोर मांडताय ते शिस्तपालन समिती समोर मांडा, मीडियासमोर मांडू नका, तुम्ही त्यांचा ऐकत का नाही? वेळोवेळी मी वारंवार हे सगळे विषय मांडलेले आहेत, मी तेच सांगतोय तुम्हाला. हे सगळे विषय मी वारंवार राजू शेट्टी साहेबांकडे पण मांडलेले आहेत आणि आमच्या सोबत काम करणाऱ्या बरोबरीतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबतही हे विषय मांडलेले आहेत. एकदा नाही अनेक वेळा मांडलेले आहेत, त्यामुळे वारंवार तेच ते किती वेळा मांडायचं हा प्रश्न आहे. त्याच्यावर कृती झाली नाही म्हणूनच तर बोलावं लागलं ना.